मुंबईसह राज्यातल्या औद्योगिक जमिनी विकासाकरता खुल्या करण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यामुळे जमिनींवर निवासी टॉवर, शॉपिंग मॉल्स आणि थिएटर्स उभी राहू शकतील. उद्योजक आणि बिल्डरांचं उखळ या सगळ्यामुळे पांढरं होणार आहे. मुंबई आणि मुंबई लगतच्या शहरांमध्ये असलेल्या औद्योगिक जमिनी, येत्या काही वर्षात इथं मोठमोठे निवासी टॉवर्स, शॉपिंग मॉल्स, थिएटर्स आणि कमर्शियल बांधकामं झाली तर नवल वाटून घेऊ नका. कारण राज्य मंत्रिमंडळानं राज्यातील औद्योगिक वापरासाठी संपादित केलेल्या जमिनी इतर वापरासाठी खुल्या करण्याचा निर्णय घेतलाय. परवडणाऱ्या घरांसाठी जमिनी उपलब्ध होतील या सबबीखाली हा निर्णय घेण्यात आलाय. पण तो घेताना सरकारनं स्वतःचा फायदा पाहण्याऐवजी उद्योजक आणि बिल्डरांचा फायदा बघितल्याचा आरोप होतोय. पूर्वी औद्योगिक जमिनी खुली करायची झाल्यास आणि निवासी बांधकामासाठी वापरायची असल्यास त्या जमिनीच्या खुल्या बाजारातील किमतीच्या 50% अनर्जित रक्कम संबंधितांकडून वसूल केली जात असे. तर कमर्शियल बांधकामासाठी ही जमीन वापरली जाणार असेल तर 75% अनर्जित रक्कम वसूल केली जायची. मात्र भाजप शिवसेना युती सरकारनं औद्योगिक जमिनी खुल्या करण्यासाठी नवं धोरण आणलंय. नव्या धोरणानुसार औद्योगिक जमीन खुली करण्यासाठी त्या जमिनीच्या रेडी रेकनर दराच्या 40% अनर्जित रक्कम सरकारला द्यावी लागणार आहे. त्यामुळे या नव्या धोरणावर विरोधकांनी टीका केली. तो चुकीचा प्रस्ताव आहे, अजिबात असं नाही केलं पाहिजे. एका मुळातच महाराष्ट्रात औद्योगिकरणाची दिशा आपण अगदी थंडवलेली दिसते. आपल्याला नवीन उद्योग येत नाही, मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या तरी त्यातली काही पूर्तता होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये आमच्या सरकारने, मागच्या सरकारने जमिनी अधिग्रहित करून औद्योगिक प्रकल्पाकरता आरक्षित केल्या होत्या, त्याच जमिनी आता काढून टाकायच्या. म्हणजे शेवटी महाराष्ट्र सरकारला असं सांगायचं का की या पुढं महाराष्ट्रात काही औद्योगिकरण होणार नाही, इथं नवीन उद्योग काही येणार नाही आणि नव्या युवकांना काही औद्योगिक क्षेत्रामध्ये काही नोकऱ्या मिळणार नाही, त्यांनी मग इतर पर्याय शोधावे. हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मुंबई ठाण्यासारख्या शहरात औद्योगिक वापरासाठी संपादित केलेली शेकडो एकर जमीन आहे. या जमिनीची बाजार भावानुसार किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. सरकारला रेडी रेकनर दराच्या केवळ 40% रक्कम देऊन संबंधित उद्योजकांना खुल्या वापरासाठी या जमिनी मिळतील. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधून हे उद्योजक आणखी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवतील. त्यामुळे सरकारनं हा निर्णय नेमका कुणाच्या फायद्यासाठी घेतलाय असा प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय तर दुसरीकडे निधी नसल्यामुळे राज्य सरकार अनेक विकास कामांना कात्री लावतंय. अशातच औद्योगिक जमिनी खुल्या करण्याच्या निर्णयातनं सरकारला कोट्यवधी रुपये मिळवत आले असते, मात्र सरकारने या निधीवर पाणी फिरवलंय. तर दुसरीकडे या निर्णयाचा फायदा होणार आहे तो बिल्डर आणि उद्योजकांना. त्यामुळे सरकारने हा निर्णय का घेतला असा सवाल आता उपस्थित केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोत्रेकरचा, दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.